स्वीडन एमपीचर पते कसे करू स्वीडन पीचे ऑलरेडी आमी सांगलेले आसा जे कोस्टल मॅनेजमेंट ऑथॉरिटी आसा इज डुईंग द आमचे हियरिंग सो डायरेक्शन जे दिल्ले आशिले इट इज गिवन बाय एनजीटी आणि कोर्टान दिल्ले डायरेक्शन आमकां 8 डिसेंबर टायमलाईन दिल्ले आहा सो वी आर गोईंग हेड आता खुबशे पत्रां येयली खुबशे मागणी येयल्या की पोस्टपोन कर हे कर आणि त्यांनी कोर्टानूय केस घातलेली आहा 5 तारखेक तरी हियरिंग आसा बट आमकां काय डायरेक्शन येऊ ना वी आर गोईंग हेड विथ द फ्रीडम की आम्ही जे प्रॉपर प्लॅनिंग करपाक जाय क्लिनिंग करपाक जाय माटो घालपाक जाय आणि लोक आज म्हाकडे ऑफेंड ना कितले लोकांनी अप्लाय केला ते पण समोराक म्हाका सांगचे मेळतले बेज ऑन दॅट 20% कॅपॅसिटी आम्ही वाढवू शकता किंवा असे करून गर्दी करून ते करू शकना सो वी वील गो हेड असे म्हाका दिसता आय स्पोक टू चेअरमॅन डिसीडेमे आणि तो म्हणटा आमचे सगळे प्रोविजन आम्ही केल्ले आसा अँड वी आर गोईंग टू गो हेड विथ द सिस्टम सो ते टोटल डिटेल जे आसा आय वील गेट ऑन मंडे ऑफ हाऊ मेनी पीपल हॅव बुक्ड ऑनलाईन कितले ऑफलाईन कितले रेपुटेशन कितले येतले सगळे गोष्टी ऑन द स्पॉटही करतले ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन म्हणजे त्यांनी म्हाका दवरला अपटू सकाळी अपटू 12 पासून येवपाक पूण अशें आहा की ऑन द स्पॉट येता तांकां पयलीं मेळचें ना अशें म्हाका सांगलां तेणें कोणें रजिस्टर केला तांकां 15 मिनटांचे स्लॉट ते आतां बसयता आनी तांकां एज पर लिस्ट कोण पयलीं उलयतले ते दितले आनी ऑन द स्पॉट येता पळय तांकां तेजे नंतर बरोवपाक दितले सो ह्यो गोश्टी सगळे प्लॅनिंग तेंचे चालू आसा आनी ऑन द स्पॉट येतले म्हणजे फूल डे ऑन द स्पॉट न्ही आनी कंटिन्युअस हियरिंग दवरतले अशें तांणी सांगलां कंटिन्युअस सो दॅट पीपल डिस्टर्बन्स जावचें ना कांय जावचें ना कंटिन्युअसली हियरिंग दवरतले आनी स्मूथ वे दवरतले आणि माटोय तसंच त्यांनी घालपाचं प्रोविजन केलं असा फॉर पीपल टू फील कम्फर्टेबल सोशल डिस्टन्सिंग करतो तुमचं सोशल डिस्टन्सिंग आता पैसे लागणार आय आर नॉट कन्सर्न अबाउट पीपल वी आर व्हेरी मच कन्सर्न अबाउट आर पीपल पण इतले लोक मागतात सेम पीपल हॅव गॉन टू कोर्ट सम ऑफ देम अँड दे हॅव ऑलरेडी ब्रॉट दिस डिसिजन बाय द कोर्ट टू ब्रिंग इट म्हणजे करपाक बेगीन वी हॅव नॉट गॉन टू कोर्ट दे हॅव गॉन टू कोर्ट तुमच्या फुडें कित्याक येयले तर फुडें पोस्टपोन करपाक तूं जे कोर्टान गेल्ले पळय कोर्टानी हे मागणी आमी थंय कोर्टानूय सांगलेले की आमकां नोव्हेंबर डिसेंबर करपाक दी कोर्ट हॅड रिफ्यूज टू डू दॅट आनी हेच लोक ते केसीन आशिल्ले आतां ते कोर्ट हेच लोकांनी तिका कोर्टान सांगपाक जाय आशिल्ले सो इट इज नॉट हॅपन सर बट हाव डू यू सी तुमीच म्हणटा सोशल डिस्टन्सींग थर्ड वेव येतली सांबाळया मास्क घाला सोशल डिस्टन्सींग करा आनी एके सायडीन तुमकां सोशल डिस्टन्सींग जातो तुमकां दिसता हू वील टेक केअर ऑफ पीपल पीपल हॅव टू टेक केअर ऑफ देम सेल्फ वी आर देर टू डू द प्रोविजन आनी ज्यो गोश्टी आतां फाल्यां तूं आतां मास्क घालनासतना भोंवता सो हू वील टेक केअर ऑफ मास्क घालता पळय एग्जाम्पल दिता जशें मास्क घालनासतना भितर येवचेच एंट्री जावचे ना थंय पूण फाल्यां पुलिसांनी तेंचे कितें एक्शन घेतलें जाल्यार म्हाका रिस्पॉन्सिबल कोण पुलिसान कसलें एक्शन घेतलें समज तूं फाल्यां तुका लोक खुफुजां जालीं एकठांय जालें चड सोशल डिस्टन्सींग जालें न्हू कोणें करपाचें तू आता लेट येता सदांच तू मरे नाचताना भोंवता आनी येता आतां हांकां तेच सांगलें पयलीं हांवें की आमी करू ना आमकां डायरेक्शन दिल्लें आसा आनी हेच कोर्टान गेल्ले आनी हेच हेणेच केल्लें आसा तूं पुट्ट पुरो नाका कावन्सिलींग करतले म्हणून ते वायट पेपर सबमीट करपाक जाय आशिल्ले तेजेर कितें तेजे कितें जालां कावन्सिलींगाचे वायट पेपराचे ऑलमोस्ट ऑल पॅरामिटर्स रेडी आसा आतां आमी आतां जे आसा ऑनरेबल सीएमान सांगलां की हे कावन्सिलींगाचे मागीर पळोवया सो दॅट इज वाय आय हॅव नॉट सबमिटेड ऑफिशियली पूण डिस्कशन जाल्लें आसा सो दॅट वीज दॅट इज नॉट टू बी टेकन रायट नाव आय हॅव मेड द वायट पेपर रेडी आनी वी हॅव डिस्कस डॅट हाव यू रिएक्ट ऑन दे बिफोर येस्टरडे ऑल द गार्डज वर रिमूव्ड फ्रॉम बांबोली एन्ड द फ्रूट वेंडर्स म्हाका दिसता एवरी म्युनिसिपलिटी एवरी पंचायत एवरी कॉन्स्टिट्युएंसी हॅज अ प्रॉपर मार्केट आणि आता जर तुम्ही जर रस्त्यारनी असे बसपाक लागले जर मार्केटान आणि कोण वयतलो सो म्हाका दिसता हो कॉन्सेप्ट जो आसा इवन पत्रकार भाव आणि म्हजे भयणी जे तुम्ही आसा न्ही कॉन्सेप्ट इज द्या न्ही मार्केट आसा मार्केटामध्ये विकपाक जाय हे आताच्या न्ही आख्खे डेव्हलप कंट्रीजान आसा अशें आणि जर त्यांना कोण जर त्यांना काढणं अशी मार्केटां भीत जागो ना बसपाक आणि ते रस्त्यात बसता ही दुसरी गोष्ट पण आता सवय झाल्या की मार्केटान कोण बसना आणि वचून बसता रस्त्यांनी सो ही हांव तेजेर कमेंट आनी कितें करतलो सर दीन दयालचे गाडे बी दिल्ले परमिशन दिल्ली गोवर्मेंटान परमिशन दिल्ली तेंच्या दीन दयालाचे गाडे दिल्ले पळय म्हाज्या मतदारसंघानूय अशे दीन दयालाचे गाडे दिल्ले आसा
ते दीनदयाळाचे गाडे ज्यांना कोणाक दिल्ले पळय ते सोडून तरी सबलीज केल्या. सो ह्यो गोष्टी सरकारान पळोवपाक जाय. तुम्ही म्हणता पळय सगळ्यो गोष्टी मे बी थंय त्या घोडयेन मे बी दीनदयाळाचो गाड्याचो चलयता आसतलो, पूण खूब कडेन म्हज्या मतदारसंघान दीनदयाळाक गाडे दिल्या आनी आतां तेणें सबलीज केल्या. दीनदयाळाक भरता 500 रुपया आनी घेता ते कडेन 5000 रुपया. सो ह्यो गोश्टी कितें आसा, इट इज टू बी टेकन इन टू अ रायट डायरेक्शन. हांव सीएमाक रिक्वेस्ट करतलो दीनदयाळ स्किम जी तांकां दिल्ली ताका लागून ती स्कीम बंद पडली न्ही. पर्रीकर सरकारान जेन्ना दिल्ली पर्रीकर मिस्टर पर्रीकर रियलायज जे हे आसा जे गोंयकारांक जे गाडे दिल्ले ते सबलेट करपाक लागले. इट वॉज फॉर देम सेल्फ. तूं स्टडी केली जाल्यार यू वील फायंड डेट मेजोरिटी ऑफ द दीनदयाळ गाडे जे आसा हे सबलेट करता. सो इट इज नॉट टू गीव सबलेटींग. सो म्हाका वॉट डॉक्टर प्रमोद सावंत हेज डन, तेणें सांगलां की ही इज गोइंग टू सीट एंड रिहेबिलिटेशन कितें करपाचें आसा तें करपाक प्रयत्न करतलो. बट यू जस्ट कॅन नॉट सीट ऑन द रोड एंड डू बिजनस. आज जेन्ना एक्सिडंट जाले सरकाराक ब्लेम करता, थंय धांवन येता. तूं जर पळयता रस्त्या वयल्यान जर कोण ते बसता आनी गाडयेन कोणें आपयलो फाटल्यान, पयली गाडी सप करून बंद जाता फाटल्यान मारता, प्लस ते गाडये वयल्यान ते धांवन येता तेन्ना एक्सिडंट जाता, असले केसी खूब जाता. सो सी देर इज प्लेस इन द मार्केट. आतां मडगांव सारकें मार्केट, एजीपेड मार्केट, येदें व्हडलें मार्केट आसा, खुबशे कावंटर ते खाली आसा, खुबशे गोश्टी खाली आसा. सो पीपल हॅव टू गो टू द मार्केट टू बाय. यू कॅनॉट बाय ऑन द रोड. सदां मार्केट बंद करपाचें. सो ह्यो मार्केटान कितें जाता, रस्त्यान बसपाचें, रस्त्या वयल्यानूच करपाचें. सो जी एम सी कडेन जालें पळय, हांव आतां जी एम सी येता, आमी डेली इतलीं वर्सां येता, थंय लोक वाडत आसा, कोणूच तेजेर लक्ष घालना. पयलीं 4 आसले, मागीर 10 जाले, मागीर 20 जाले, आज 30 जाले, ते 40 जाले, ते 50 जाले, आनी आज पळोवपाक गेल्यार म्हाका 100 लोक वयर जाल्ले आसा. सो वॉट डिसिजन सरकार इज टेकन इज नॉट टू ट्रबल दॅम, इट इज टू पूट अ सिस्टम इन प्लेस आनी ती ऑनरेबल सी एम वील डू इट इन रायट टायम. ओके, लास्ट क्वेश्चन, भांगिणी बिचाची कितें जाले? भांगिणी बीच तूं पळयला मरे, तुमी मॉनिटर करता मरे. आय एम नॉट इंटरफियरिंग, यू नो वॉट इज हॅपनिंग मोर दॅन मी. बिकॉज तुमी प्रेस वयता, तुमकां कितें चल्लां. सी अल्टिमेटली इट इज अ लॉ विच इज टू टेक इन नॉट निलेश कदम डिसिजन. सो इट इज गोइंग टू टेक इन डिसिजन. बिकॉज दॅट डे वी बँड